नमस्कार मित्रहो, नामवंत बिझनेस कन्सल्टंट डॉक्टर प्रकाश भोसले सर हे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच व्यवसाय उद्योग याबद्दल मार्गदर्शन करीत असतात. नमस्कार सर. नमस्कार. या चर्चा सत्रात सर्वप्रथम आपले स्वागत. आजचा विषय गंभीर आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला आणि तमाम मराठा बांधवांना मोठा झटका मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. सर, याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार मित्रांनो, योगेश आभारी अशा प्रकारचा वार्तालाप आयोजित करण्याबद्दल. मित्र, मी डॉक्टर प्रकाश भोसले. मूळचा मी दुष्काळी भाग मानदेशातला, परंतु व्यवसाय निमित्त गेली 15-20 वर्ष झाली मी मुंबईमध्ये स्थायिक आहे. बिझनेस कन्सल्टिंग, IT, डेटा अनालिटिक्स, एज्युकेशन या क्षेत्रामध्ये माझा मी व्यवसाय करतो. आणि बुधवारी 5 मेला मराठा आरक्षण रद्द झाल्याची एक बातमी मी एका मराठा आरक्षण मोर्चा व्हॉट्सअप ग्रुपवर वाचली आणि एका झटक्यामध्ये माझी विचारचक्र 2002 आसपास फिरू लागली. 15 अधिक राज्यात आरक्षण हे 50% अधिक आहे, मग महाराष्ट्रात का मिळत नाही? तेलंगणामध्ये MIM चे केवळ 7 लोकप्रतिनिधी आमदार आहेत, तरी सुद्धा तेथील मुस्लिम बांधवांना 12% आरक्षण आहे. कोणत्याही प्रकारचे पक्षाचे सरकार असो, परंतु महाराष्ट्रामध्ये कधी 150 अधिक मराठा आमदार असतातच, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षण का मिळू शकत नाही? तसेच तामिळनाडूत 50% पेक्षा आरक्षण 2012 पासून ते वादात येत आहे, तरी सुद्धा तिथलं आरक्षण सुरूच आणि तिथल्या स्थानिकांना तो फायदा मिळतोच. असे एक मूलभूत आणि बेसिक जे प्रश्न आहेत, एक सामान्य वाचक म्हणून मला सुद्धा पडते. हो सर, आपणही मराठा समाजाचे आहोत. आज संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आपले बालपण मांडेशासारख्या दुष्काळग्रस्त भागात एका गरीब कुटुंबात गेले. आज तुम्ही स्वतः एक मुंबईमध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. याबद्दल आणि आपल्या एक या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? योगेश, माझं सर्वसाधारण माझं जे शिक्षण आहे ते 2002-2003 च्या आसपास पूर्ण झालं आणि इतर मराठा तरुणांप्रमाणेच मीही आयुष्यात पुढे काय करायचं या चिंतेत होतो. याच दरम्यान मराठा आरक्षणाची चळवळ हळूहळू वेग धरत होती. अनेक मराठी नेते त्यामध्ये आंदोलन करत होते. त्यातले बरेच जण आमदार झाले, खासदार झाले, काही मंत्री झाले, काही महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्या दरम्यान स्पर्धा परीक्षा, BED वगैरे इत्यादी पर्यायाचा आपण विचार करून बघितला, पण MPSC मध्ये बोटावर मोजणे इतकी पदं निघायची, मग ती मराठा समाजाला किती मिळणार? BED करून हायस्कूलवर बिनपगारी फुकट राबणारे अनेक माझे मित्र मी बघितले. अक्षरशः शिक्षण संस्थापकांची भांडी घासणारे सुद्धा मी माझे मित्र पाहिले. मी शेवटी काय MBA करून व्यावसायिक क्षेत्रात जायचे ठरवले आणि 2003 मी मुंबईमध्ये आलो आणि व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. मीडिया पोर्टल, नंतर वेब क्षेत्र, या उद्योग मला समजायला लागला. या दरम्यान माझे मराठा मित्र जे गावाकडे होते त्यांनी गाव सोडलं नाही. ते मराठा आरक्षण कधीतरी मिळेल, कधीतरी शाळेला ग्रँट मिळेल या आशेने ते काम करत होते. गावी थांबलेले 5-6 मित्र वगळता सोडली आणि ते आयुष्यातून बाधी झाले. पुढे ते कार्यकर्ता म्हणून काही मोर्चामध्ये काही नेत्यांच्या पाठीमागे दिसू लागले. मुंबईत 2-3 वर्ष काढल्यानंतर मी बऱ्यापैकी इंग्रजी बोलायला शिकलो. काही चांगले कौशल्य प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपण काहीतरी स्पेसिफिक स्किल डेव्हलप केलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे प्रगती करता येईल इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी SEO, WordPress, पोर्टल बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, PR ह्या ज्या ऍडव्हर्टायझिंग आणि IT क्षेत्रातील कौशल्य मी आत्मसात केली आणि त्यावेळेला मला चांगला 40,000 देखण्यास सुरू झाली. त्या दरम्यान माझे गावाकडच्या मित्रांच्याकडून मला निरोप यायचे, अरे शाळेला तर 20% ग्रॅड मिळाले, आता पगार मला 7,000 रुपये झालाय, पुढील वर्ष आरक्षण मिळेल व मी MPSC पास होईल वगैरे अशी माहिती गावाकडून मित्रांच्याकडून यायचीच. आरक्षणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मराठा मेळावा आणि संघर्ष समितीची स्थापना झाली,
तेव्हा अनेक तरुण सुशिक्षित अशिक्षित तरुण सक्रियपणे त्यात सहभागी झाले. परंतु काळ पुढे गेला तसा मराठा तरुण अजूनही मागे फेकला गेला. अजूनही तो आरक्षणाच्या प्रतीक्षेतच आहे आणि अजूनही तो संघर्षच करतोय. आपणही त्यामध्ये अप्रत्यक्षपणे म्हणा किंवा प्रत्यक्षपणे म्हणा सहभाग घेतलेला. मात्र आपण आपला व्यवसाय निरंतर चालू ठेवला. आज आपण आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अत्यंत यशस्वी आहात. परंतु आपल्यासोबतचे जे मित्र होते जे आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय होते ते मात्र अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षेतच आहेत. याबाबत आपलं काय मत आहे? सर्वसाधारण 2006-2009 च्या आसपास मला 2009 शिवाजी पार्क वरती मेळावा झाला आणि आरक्षणाची स्थापना झाली मला आठवत. आणि त्यामध्ये माझ्या गावाकडचे बरेच माझे मराठा मित्र आले होते. दरम्यानच्या काळामध्ये मी चांगल्या ब्रँड बरोबर सर्च इंजिन बरोबर मीडिया कंपनी बरोबर काम करत होतो. तर मला चांगला पगार आणि इन्सेंटिव्ह मिळत होता आणि माझा स्वभाव फारसा खर्चिक नसल्यामुळं चांगली बचत होत होती. आणि मी मुंबईमध्ये त्यावेळी फ्लॅट घेतला आणि एकदा तीर्थावर झाल्यानंतर त्या दरम्यान मी व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझी मुलगी 4 वर्षांची होती. याचवेळी आरक्षणाची वाट पाहणारे माझे मित्र जवळजवळ 50% मित्र येत होते. कारण कमाईच नाही तर मुलगी कोण देणार आणि लग्न कसं होणार. 2011-2021 असा आज मला जवळजवळ व्यवसायाला 10 वर्ष पूर्ण होतात. माझ्याकडे फ्लॅट मुंबईत आहेत, गाडी आहेत, ऑफिसेस आहेत, सगळं काय आहे. इव्हन थंड हवेच्या ठिकाणी माझ्याकडे बंगला आहे. त्याच्यामुळे इकडे मी बंगल्यामध्ये बसलो होतो त्यावेळेला मला गावाकडून फोन आलेला. आणि जो फोन आलेला त्यावेळी मित्राचा फोन आला, अरे मला तुला आनंदाची बातमी सांगायची, तर मला गावाकडे घरकुल लागतंय. घरकुल म्हणजे अनुदानावरती मोफत घर मिळतं. मग मी मनातल्या मनात मी त्याचं फोनवरती अभिनंदन तर केलंच, पण मनातल्या मनात म्हणणं अरे तू जर आरक्षणाच्या नादाला न लागला नसतास आणि मुंबईला निघून आला असतात व्यवसायात पडला असता तर हे घरकुल काय तू स्वतःचा बंगला तू बांधू शकला असता. तर हे 10 वर्षातलं सरसम घडेल तर मी आज जाणवतोय आणि बघतोय. तर काही ठिकाणी अशीही चर्चा आहे की मराठा समाजाचा घात हा मराठा समाजाची पुढारी आणि उच्चभ्रू लोकांनी केला असं म्हणतात. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनात अनेक मराठा पुढाऱ्यांनी आरक्षणाच्या नावाने बळ्याबाबड्या मराठा आणि गरीब समाजाची तपशील दिशाभूल करत फक्त राजकारण केले आणि मराठा बांधवांच्या भावनेशी खेळत गेले. त्यात त्यांचा खूप फायदा झाला. परंतु मराठा समाज आणि त्यातील तरुण हे नैराश्याच्या दरीत फेकले गेले. याबद्दल आपण मराठा तरुणांना काय सांगाल? 2014 जे 16% आरक्षण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि त्यानंतर मग मराठा समाजातल्या तरुणांना खरंच वाटलं की ती अशा पल्लवीत झाली आणि आता आरक्षण मिळणार, शाळेला ग्रँट मिळणार, अनुदान मिळणार आणि आम्ही पुढे जाऊ. परंतु आरक्षण अनुदान आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात या तरुणांनी लक्षात घेतलं की हा सगळा सिस्टीमचा भाग आहे. ही खूप मोठी सिस्टीम आहे. ही कोणी वैयक्तिक व्यक्तीच्या हातामध्ये अवलंबून आहे. तर आपल्या वैयक्तिक करिअरचे निर्णय जे आहेत ह्या सिस्टीमवरती अवलंबून कधी घेऊ नये. कारण या सिस्टीमचे निर्णय जे ते 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष असे किती वेळ तिच्यासाठी लागू शकतो. आणि आरक्षणाची वाट पाहण्यामध्ये आता तुम्ही बघताय जवळजवळ 1 पिढी म्हणजे 20 वर्ष संपली, म्हणजे 1 पिढी संपली. शाळेला ग्रँट मिळणार म्हणून 5 लाख बीएड धारकाचा जवळजवळ वयाची 45 त्यांची उलटली, म्हणजे म्हातारे होत आले. तर हा सिस्टीमचा नाद तरुणांनी सोडला पाहिजे असं मला वाटतं. रिझर्वेशन किंवा हे आरक्षण कधी मिळेल तेव्हा मिळेल, परंतु त्याच्यामध्ये त्याच्यासाठी वाट पाहू नका. तुम्ही पर्यायी आणि बाजूला अजून काही पर्याय आहेत करिअरचे, ह्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की जो समाज राजकारणाच्या जास्त नादाला लागतो तो भेकीला लागतो, हा इतिहास आहे. जो समाज त्यापासून अलिप्त राहतो तो श्रीमंत होतो. उदाहरण बघितलं तर सिंधी समाज, मारवाडी समाज, जैन समाज, पारसी, आणि ज्या समाजामध्ये समाजापेक्षा पक्षाला व बापापेक्षा नेत्याला महत्व दिलं जातं त्या समाजाची अधोगती देव सुद्धा थांबवू शकत. मग लाखाचे मोर्चे जरी निघाले तरी गावात गावागावामध्ये मराठा विखुरलेला आहे. एका गावामध्ये 5 पक्ष आहेत आणि
या पाच पक्षांमध्ये गावातले वेगवेगळे मराठा विखुरले गेलेत. मराठ्यांची गावागावामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा एकी नाहीये. मराठा जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी लढतो तेव्हा तो फक्त मराठा असतो, आणि तो मग त्यावेळेला हिंदू नसतो किंवा तो शेतकरी नसतो. शेतकरी संघटनेत तो शेतकरी असतो, हिंदू संघटनेत मराठा हिंदू असतो. परंतु ज्यावेळेला मराठ्यांच्यावरती अशी कुठली अडचण येत त्या कुठल्याही संघटना त्यांच्यासाठी वारसा दिसत नाही, ते काही आमदारांनी आरक्षण रद्द झालं म्हणून निषेध व्यक्त केला नाही किंवा राजीनामा दिला नाही, कुठल्याही शेतकरी संघटनेनी कुठलं हे केलं नाही, धार्मिक संघटनेनी कुठल्याही प्रकारचं पाठिंबा दिलेला नाही. मी बिझनेस जर्नलिझमचा पीएचडी साठी अभ्यास करत असताना ज्यू समाजाविषयी खूप वाचलं होतं. केवळ 1% समाज जगातील 50% उद्योग नियंत्रित करतो, कारण तो उद्योग आहे, एकत्र आहे. जसं द्राक्षाचा गड 100 रुपये किलो असतात अख्खी द्राक्षे गडासही, पण प्रति द्राक्षे तुटली आणि सुट्टी झाली की आपण बघतो द्राक्षाच्या गाड्यावरती फळवाल्याकडे ती 20 रुपये 30 रुपये किलो असतात, कारण ती विखुरली असतात. अगदी अशीच अवस्था मराठा समाजाची झाली आहे असं मला वाटत. संविधानाच्या तरतुदीप्रमाणे जे समाज सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मागास वर्गीय आहेत त्यांना आरक्षण दिलं जाते, परंतु जेव्हा मराठा समाजाचा विचार केला जातो आरक्षणाच्या बाबतीत तेव्हा सर्वाधिक मुख्यमंत्रीपद भूषवलेले समाज, साखर कारखान्यांची, शिक्षण संस्थांची, वित्त संस्थांची मालकी असलेला श्रीमंत समाज, निवडणुकीत सर्वाधिक लोकप्रतिनिधित्व लाभलेला समाज, असे चित्र मराठा समाजाबद्दल ठळकपणे दिसून येते. परंतु हे 100% खरं नाही. अशी महाराष्ट्रात खूप कमी कुटुंब आहेत. बाकी तब्बल 4 कोटीहून मराठा समाज हा गरीब आणि शेतकरी आहे. त्यामुळे खरे मराठा कोण हे जगाला जगासमोर दाखवून दिले पाहिजे असे तुम्हाला वाटते का? सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये अगदी त्यामध्ये एक निरीक्षण किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्ही जर वाचलं आणि बघितलं तर त्यामध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की मराठा समाजाची इतकी लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, त्यापैकी एकानेही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली नाही किंवा येऊन सांगितलेली नाही की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. यातूनच सुप्रीम कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलं की मराठा समाज हा सदन असून त्याला आरक्षणाची गरज नाही. उदाहरणार्थ असं मला वाटतं की जो काही अहवाल सादर केला किंवा जो काही डेटा सादर केला त्यामध्ये मराठा समाज म्हणजे केवळ महाराष्ट्रातली काही 400-500 कुटुंब जे साखर कारखानदार आहे, शिक्षण सम्राट आहे, ज्यांच्याकडे पेट्रोल पंपांचे लायसन्स आहेत, बिअर बारचे लायसन्स आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत आणि मोठे व्यावसायिक आहेत आणि पिढ्यानपिढ्या पुरेल एवढी गडगन संपत्ती त्यांच्याकडे आहे, हे मुख्यत्वे करून मराठा समाजात हे नक्कीच, परंतु तो म्हणजे मराठा समाज नव्हे हे कुठंतरी मला वाटतं कोर्टासमोर किंवा जो काही हायकोर्ट समितीचा रिपोर्ट असेल किंवा अजून काही पुरावे असतील ह्याच्यामध्ये हे दाखवण्यास कमी पडल्याचं असं मला वाटतं. 4 कोटी मराठा समाज म्हणजे आत्महत्या करणारा शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बेरोजगार आहे, एमपीएससी देणारा विद्यार्थी आहे, भरतीला उभा राहणारा मराठी तरुण आहे, अनुदानित फुकट राबणारा जो विना नॉलेज कॉलेज शाळेवर फुकट राबणारा मराठी तरुण आहे, मराठा तरुण आहे, हा म्हणजे मराठा ही खरं त्या डेटामध्ये प्रकर्षानं द्यायला हवं होतं असं मला वाटतं. बरोबर आहे, परंतु आरक्षणाच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तरी कोणताही समाजाचा विकास आरक्षणामध्ये पूर्णपणे झाला नाहीये. कारण जे समाज सध्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यातील काही लोकसंख्या वगळता अजूनही त्यातील बहुतांश लोक हे मागासलेलेच आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजाचा खरा आर्थिक विकास करायचा असेल तर मग मराठी तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे? सर्वसाधारण एक डेटा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की आरक्षण मिळाल्यानंतर एखाद्या समाजाचा विकास होतो आणि त्या समाजाकडे अगदी घरामध्ये सोन्याच्या ताटामध्ये आणि चांदीच्या वाटीमध्ये जेवण जेवलं जातं असा खूप मोठा गैरसमज एक मोर्चामध्ये पण निर्माण झालेला आहे. उदाहरण सांगायचं तर मारवाडी, गुजराती, सिंधी या समाजाला कुठलं आरक्षण आहे मला सांगा, पारसी समाजाला कुठलं आरक्षण आहे, तरी सुद्धा ते सर्वाधिक श्रीमंत लोक आहेत. परंतु या उलट काही मागासवर्गीय समाजांना आरक्षण आहे सुद्धा, परंतु गेली 50-60 वर्ष आरक्षण असून सुद्धा अजून मुंबई पुण्यासारख्या किंवा कुठल्याही झोपडपट्ट्यामध्ये बघा तर मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज आढळतो. याच
कारण असं आहे की आरक्षण हे केवळ तात्पुरतं जगण्यासाठी किंवा समाजातील 1% लोकसंख्येलाच त्याचा फायदा होता. 99% लोकसंख्या हा वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थार्जन आणि समृद्धी आणण्यासाठी जे वेगळे मार्ग अवलंबतात, उदाहरणार्थ व्यवसाय असेल, त्यांची संस्कृती असेल, पैसे कमवण्याची व धनसंचय करण्याची संस्कृती असेल, त्यामुळं श्रीमंत होतो. तर मराठ्याच्या पोरांनी खऱ्या अर्थानं आता वेगवेगळ्या अँगल, मग कॉर्पोरेट क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, केरली लोकांच्या प्रमाणात विदेशात, केरली पंजाबी लोकांच्या प्रमाणात विदेशात जाऊन पैसे कमवले असेल, टेक्नॉलॉजी असेल, हेल्थ असेल, डेटा सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट, अशी वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र काबीज केली पाहिजेत, तरच सर्वांगीण मराठा समाजाचा आर्थिक विकास शक्य आहे. किंवा आरक्षण हे 1% लोकांना पुरेल, 100% लोकांना ते पुरणारी गोष्ट नाही. बरोबर. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रातील तरुणांची आणि पालकांची शिक्षण घेण्यामागची मानसिकता म्हणजे ही केवळ नोकरी मिळवण्यासाठी असते. अजूनही आपल्यामध्ये बिझनेस माइंड विकसित झालेले नाही. आता सुद्धा आरक्षण मिळाले तरी प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेल असा मोठा गैरसमज निर्माण झालाय. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी उद्योगात यावे म्हणून आपण त्यांना काय सांगाल? तुम्ही म्हणाल की मी हे काही खूप मोठ्या गोष्टी सांगतोय, डॉक्टर प्रकाश भोसले काही खूप छान आहे असं मी म्हणत नाही. परंतु मी असं सांगेन की सरकारी नोकरीच्या मृगजळापासून वाचलेला किंवा त्यापासून वाचलेला एक मी प्रतिकात्मक तरुण असं पाहे, तर समजा माझ्यासारखे हजारो तरुण व्यवसायात आले, मी एकटाच नाही, मुंबईमध्ये हजारो मराठी अशी मुलं तरुण आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं, कमी का प्रमाण असेल पण चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करून समृद्ध झालेले आहेत. हे लक्षात घेऊन मराठी मुलांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आरक्षण म्हणजे जादूची कांडी नाही. आरक्षण मिळाले तरी 1% मराठ्यांना त्याचा फायदा होईल. फार तर वर्षभरामध्ये 20,000 पद सगळी मिळून निघत असतील, त्यातली 16% म्हणजे 3,200 पद झाली. 3,200 पद आणि 4 कोटी मराठी लोकांना ती कोरणार आहेत, त्यामुळे बाकीच्या लोकांनी काय करायचं? तर 99% मग मुलं काय फुकट कार्यकर्ते म्हणून फिरणार आहेत का? तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कोरोनाच्या भीतीमुळे जवळ 40 लाख परप्रांतीय काम करणारे कामगार, वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणारे लोक, कॉन्ट्रॅक्टर हे महाराष्ट्रातून निघून गेले. तर ह्या 40 लाख जागा ज्या आता रिक्त झाल्या कोरोनाच्या भीतीमुळे जे लोक निघून गेले, ती जागा मराठी तरुण घेणार आहेत. मग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असतील, डेटा सायन्स असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, हेल्थ टेक्नॉलॉजी असतील, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये वेगळ्या प्रकारच्या, किंवा दुबई, मिडल ईस्ट मध्ये जे वेगळे आंतरराष्ट्रीय संघी आहेत त्याच्यामध्ये असेल, तर ह्यामध्ये मराठी तरुणांनी हात घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठा तरुणांचा त्यांच्या समाजातील पुढाऱ्यांनी राजकारणात आणि उद्योगात फक्त स्वहितासाठी वापर करून घेतलाय अशी ही चर्चा आहे. गरीब मराठा उद्योग करू इच्छित असले तरी त्यांना उद्योगात येऊ दिले जात नाही, असे का होते? सर्वसाधारण कसं आहे की महाराष्ट्रातले जे ग्रामीण भागातील उद्योग आहेत, सर्वसाधारण सहकारी संस्था आणि त्या संबंधित आहेत. कॉर्पोरेट क्षेत्र मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सोडलं तरी कुठं फारसं जिल्ह्याच्या तळाशी या ठिकाणी नाहीये. त्यामध्ये मग मुख्यत्वे करून साखर कारखाना, सुतगिरणी, मग बिअर बार, दारूची दुकानं, दूध संघ, पतसंस्था, सहकारी बँका, सरकारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे, ह्या सगळ्या शिक्षण संस्था, हे सगळे उद्योग जे आहेत ते सगळे सुरुवातीपासून पुढाऱ्याने आपल्या हातामध्ये आणि आपल्याच कुटुंबामध्ये ठेवलेले आहेत. मराठ्याच्या पोरांनी अशा प्रकारच्या एखाद्या उद्योग सुरूमध्ये किंवा अशा प्रकारची संस्था सुरू केल्यानंतर त्याच्यावर स्पर्धा केली जाते, अडथळे आणले जातात, राजकारण करून त्यांना किंवा गुंडगिरीचा वापर करून बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे, वातावरण बदलतंय. ग्रामीण भागामध्ये सुद्धा मराठा तरुण आता चांगल्या पद्धतीने उद्योगात उतरू लागले, चित्र हळूहळू काय होईना बदलत आहे, परंतु तरुणांनी अजून जोरदार प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपल्याला काय वाटतं सर, आरक्षण मिळाल्याने खरंच मराठा समाजाचा सर्वांगीण विकास होईल? जसं मी सांगितलं की आरक्षण म्हणजे काय अल्लादीनचा दिवाण आहे. आरक्षण म्हणजे काही मिळाल्यावर प्रत्येकाच्या मराठ्याच्या घरी लगेच उद्या कार उभा राहील आणि घरामध्ये सोन्याचा ताट वगैरे येईल असं नाही आहे. जसं मागार इतर मागासवर्गीय असतील, SC ST असतील, NT असतील किंवा अजून कुठले समाज असतील, OBC असतील, तर ह्या सगळ्या पूर्ण समाजात तर बघितलं की सर्व समाज
अगदी स्वर्गात राहिल्याप्रमाणे राहतो असं नाही. त्यातील काही जे हुशार आहेत, चालाक आहेत, असे 1% लोकांनी ह्या आरक्षणाचा फायदा घेतला आणि ते त्यामध्ये पुढे गेलेले आहेत. त्याशिवाय जर तुम्ही बघितलं जे व्यापारी समाज आहे, जैन, मारवाडी, सिंधी, पारसी, काही इतर समाज सुद्धा मराठी याच्यामधले व्यवसायामध्ये आहेत. उदाहरणार्थ केरळ किंवा तुमच्या कर्नाटकातून आलेले शेट्टी समाज हॉटेल व्यवसायामध्ये पुढे गेलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर खूप काही मोठा फायदा झाला. अशा प्रकारचं एक स्वप्नरंजन ते चित्र रंगवलं जात आहे. ते मराठा मुलांनी त्याचा विचार करावा. मराठा मुलं जे मोर्चामध्ये येत आहेत ते एक ह्या भावनेच्या समाजाप्रती असलेल्या भावनेच्या स्वरूपातून येत आहेत. परंतु हे कॅल्क्युलेशन जे आहे, नेमकं किती टक्के फायदा होणार आहे आरक्षणाचा, हे कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये कधीच नसतं. एकंदर मराठा समाज हा राजकारण वेडा समाज आहे असे आपण बऱ्याचदा आपणही आपल्या लेखामध्ये म्हटले आहे आणि हे खरं सुद्धा आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, मोर्चे, आंदोलने, राजकीय उपक्रम कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते म्हणून मराठा तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. राजकीय नेत्यांनी त्यांच्या जीवावर आपली संपत्ती वाढवली, त्यानंतर पुढचे राजकीय प्रतिनिधी त्यांच्याच मुलांना वारसा हक्कांनी दिले जाते. परंतु जो कार्यकर्ता आहे तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या गरीबच राहतात. याबद्दल आपलं काय मत आहे सर? याच्यामध्ये असं आहे की सर्वसाधारण मराठा मुलांनी विचार करण्याची गरज आहे की गेली 50 वर्ष नेत्यांचा एक कारखाना होता, 2 कारखाने झाले, त्यांची 1 गाडी होती, 2 गाड्या झाली, 1 बंगल्याची 2 झाली, जमिनी वाढल्या, सर्व संपत्ती वाढली. परंतु आज मराठा समाज किंवा त्यातला जो गरीब समाज आहे तो सुद्धा आज एखाद्या घरामध्ये टीव्ही फ्रीज घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा तो हप्त्यावरती घेतो, 2 व्हीलर गाडी EMI वरती घेतो. गरीब मराठा समाज हा दिवसेदिवस आपली संपत्ती जमीन विकून मोकळा होऊ लागलेला आहे. तर आपली संपत्ती नेमकी का कमी होते, नेत्यांची संपत्ती का वाढते? तर ह्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी खूप सांगितलं होतं की एखाद्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे विश्व आहे. तसं मराठा हा राजकारणाचं व्यसन असणारा समाज आहे आणि ह्या व्यसनापायीच तो पूर्ण बर्बाद होऊ लागले. त्या प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये राजकारणावरती खूप चर्चा आणि खूप वेळ वाया घालवला जातो आणि ह्याच्यावरती कुठंतरी बंधन आणून आपण व्यवसायावरती आपलं लक्ष केंद्रित करून आपण वेगाने श्रीमंत झालं पाहिजे, आपली संपत्ती टिकून राहिली पाहिजे, हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. सर, येथे मराठा समाजातील नेत्यांची सुद्धा चूक आहे. त्यांनी समाजाला कायम आणि निरंतर आरक्षणाचे गाजर दाखवत सत्ता प्राप्त केली. आरक्षणाचे मुद्दे घेऊन ते प्रचार करत असतात. परंतु त्यांनी जे शब्द प्रचारावेळी दिले होते ते त्यांनी ते शब्दाला जागले नाहीत. आरक्षण मिळवायचे असेल किंवा समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठा नेत्यांनाच खूप प्रयत्न करावे लागतील. मराठा समाजातील नेत्यांना, पुढाऱ्यांना आपण काय सांगू शकाल? मी काय त्या नेत्यांना काय सांगू इच्छितो किंवा माझी थोडी पातळी असं मी म्हणत नाहीये. तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय केव्हा आरक्षण देईल, मंजूर करेल, परत त्याच्यावरती अजून पिटिशन दाखल होतील, प्रक्रिया अजून किती चालेल माहित नाही. परंतु आज मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजातील नेत्यांच्या मोठमोठ्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत आणि बँका आहेत, बरंच काय आहे. तर सुरुवात ह्यांनी मला वाटतं स्वतःपासून करायला काही हरकत नाही. आपल्याच संस्थेमध्ये 16% आरक्षण द्यायला हरकत नाही. आज एखादी हायस्कूल असेल त्याच्यावरती शिक्षक भरती असेल तर आज ग्रामीण भागामध्ये बघता तुम्ही नोकरी लागण्यासाठी 10-12 लाख रुपये घेतले जातात. तर गरीब मराठ्याच्या मुलांना तुम्ही 16% त्यामध्ये शिक्षक भरतीसाठी जागा द्या. मेडिकल कॉलेज असतील तर UP बिहार मधली आली मुलं आज 50-60 लाख रुपये देऊन डोनेशन देऊन आपल्या इथल्या संस्थेमध्ये डॉक्टर बनून जातात. तर मराठी गरीब मराठी मुलांना, मराठा मुलांना 16% तुम्ही जागा घ्या. सहकारी बँका आहेत त्यामध्ये गरीब मराठा मुलांना पैसे न घेता 16% जागा द्या. सुरुवात आज आपल्याच संस्थेपासून करून आपणही मराठा समाजाच्या पाठीमागे आहे हे किमान दाखवून द्यावं. आणि सरकारचा जेव्हा निर्णय होईल, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा निर्णय होईल तेव्हा कायदा होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि त्यानुसार ज्यांना नोकऱ्या सरकारी पाहिजेत तर त्यांना मिळतीलच. परंतु किमान आपल्यापासून सुरुवात केली जाऊ शकते असं मला वाटतं. बरोबर. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीही भोळ्याबावड्या मराठा तरुणांची डोकी फिरवली जात आहेत. यात अनेक गटही झालेत,
आज अनेक पक्ष, अनेक गट हे मराठा तरुणांना त्यांच्याकडे वळून आपले राजकीय फायदे करून घेऊ लागले. परंतु याचा सगळ्यात मोठा फटका मराठा तरुणांनी आरक्षण लढ्यालाच बसलाय. याबद्दल आपण समस्त मराठा तरुणांना काय सांगू इच्छिता? तुम्हाला एक माहित आहे की महाभारतामध्ये दुर्योधन हा खूप पराक्रमी होता. जसा मराठा समाज खूप पराक्रमी आहे, खूप धाडसी आहे. एकदा तो व्यवसायात उतरला तर जसं टाटा अंबानी अडाणी जसे आपण नाव ऐकतो, तसं उद्या पाटील पवार देशमुख अशी नावं तुम्ही मोठे उद्योगपती म्हणून ऐका. परंतु जसा दुर्योधन पराक्रमी होता, परंतु त्याचा विनाश कशामुळे झाला तर शकुनी आणि त्याचा सल्लागार होता. परंतु अर्जुन हा विजयी झाला कारण त्याचा सल्लागार श्रीकृष्ण होता. तर मराठा मुलांना मला एवढंच सांगायचं की ह्याच्यावरती दगडफेक करा, एकमेकावरती केसी टाका, आंदोलन करा, पोडापोडी करा. अशा प्रकारचा सल्ला देणारे तुमचे जर सल्लागार असतील तर तुमची सुद्धा अवस्था ही दुर्योधनासारखीच विनाश होणारी असेल, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर सर. मराठा आरक्षण या मुद्द्यावर आपण संवाद साधल्याबद्दल आपले धन्यवाद सर. एकंदरच आरक्षण हा मुद्दा मोठा, गहन आणि गंभीर होत चाललाय. आरक्षण मिळणे ही खूप गुंतागुंतीची बाब झाली आहे. परंतु मराठा तरुणांनी आरक्षण मिळण्याची वाट न पाहता आणि डोकी भडकवणाऱ्यांच्या नादाला न लागता स्वतः व्यवसाय सुरू करून स्वतःच आणि समाजास आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे. आशा आहे की आजचा सुसंवाद आपल्याला आवडला असेल. मी पुन्हा एकदा डॉक्टर प्रकाश भोसले सरांचे आभार मानतो आणि आपणास ही विनंती करतो की उद्योग विषयक आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्र परिवार, व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडिया ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.